बघायला गेले तर दुधापासून दही होतो, दह्यापासून लोणी होतो, लोण्यापासून तूप होतो. आहेत वास्तव एकच, फक्त विशेषणे लावली आहेत. त्याप्रमाणे देव एकच आहे, पण नामदेवरा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, करुणा बघतात. आता माझी चिंता तुझं नारायणा, हे नारायणा माझी सर्व चिंता आता तुलाय. कदाचित नामदेव महाराज असं का म्हणत असतील, कारण नामदेव महाराज म्हणजे अत्यंत देवाच्या जवळ, आणि सर्व चिंता देवा तुम्हाला आहे माझी चिंता असं का सांगतात. वास्तविक उद्धट बातमी सांगायला पाहिजे होतं ना, कारण एखादा आमदार जर असेल आणि त्याच्याजवळचा जर त्याचा मित्र जर कोणी असेल तर त्याने उद्धट भाषण सर सांगायला पाहिजे ना, त्याचा जीवलग आहे ना तो, असं सांगायला पाहिजे. पण तरीसुद्धा आपल्यापेक्षा कर्तृत्वाने तो मोठा आहे म्हणून तिथे विशेषण लावतो. या साहेब वास्तविक बाबा तो मित्रच आहे, पण तरीसुद्धा विशेषण लावावं लागतं. या साहेब साहेब म्हणावं लागतं, पडल्यानंतर मग बघू असे, पडल्यानंतर कदाचित मग नावाने हाक मारू. पण सध्या तर ते अजीव आमदार आहेत ना, ते सध्या आमदार आहेत, ते साहेब आहेत, सध्या हुद्द्यावर आहेत, त्यामुळे त्यांना आता प्रेमाने हाक मारायला पाहिजे. म्हणून कदाचित नामदेव महाराज सांगत असतील, आता माझी चिंता तुझं नारायणा, नारायणा माझी सर्व चिंता तुला आहे. मग नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये काय चिंता होती? नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये कदाचित चिंता ती असेल, देवा आता माझं संसारामध्ये मन रमत नाही, मग संसाराची चिंता माझी आहे ती, आता ते सगळं तू कर. आता संसाराचा गाडा कसा चालवायचा याची सर्व चिंता तुला घे. आणि सांगू तुम्हाला, मी पहिले ओवी म्हणालो एक, आपण जर सर्व भार देवावर टाकला ना तर देव तो भार स्वीकारतो, फक्त भार टाकणाऱ्याची ताकद तेवढी पाहिजे, भार टाकणाऱ्याची तेवढी ताकद पाहिजे. तुका मन भार घातली यावरे, तुका मन भार रे नारायण, होईल कैवारी नारायण, मानो नये खेद ये होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, ये होईल कैवारी नारायण. मानवो घालणाऱ्याने पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की माझी ताकद किती आहे, नाहीतर भीमासारखा गदा उडवायचा वर आणि घालायचा मान खाली आणि सांगेल देवाला असली गरज येईल. अरे देव कशाला, तुझी ताकद जर भजण्यात एवढी नसेल तर देव कशाला, मरशील ना जागत असं आहे, डोकं नाही फुटणार, मरेल तो असं आहे. तेवढी आमची ताकद पाहिजे देवावर भार घालण्यात, की आमची भक्ती तशी पाहिजे. आमची भक्ती जर श्रेष्ठ असेल तर देवाला स्वतःहून यावं लागेल, सुखे येतो घरा नारायण. बस एवढी ताकद आमची पाहिजे, एवढी भक्ती आमची श्रेष्ठ पाहिजे. भक्ती श्रेष्ठ नसेल तर आमचे, आम्ही कितीतरी भार घातला देवावर तरी तो येणार नाही. माणूस नुसताच ना देवावर भार घालत, आपली काहीतरी पात्रता, आपली काहीतरी योग्यता असेल, आपली काहीतरी देवाजवळ भक्ती असेल, तेव्हाच माणूस मोठ्या विश्वासाने त्याची भक्ती करतो आणि तेव्हाच तो देवावर भार घालतो असे. म्हणून माझं एकच सांगणे, देवावर भार घालताना हजार वेळा विचार करा आणि मग देवावर भार घाला असं. पण एक गोष्ट निश्चित, देवावर भार घातल्यानंतर तो तुम्हाला रिकामा सोडणार नाही, तो तुमची हाक तुमच्या हाकेचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामदेव महाराज कदाचित सांगतात, हे देवा माझं मन आता संसारामध्ये लागत नाही, आता एकच माझी सर्व चिंता आहे विठोबासी. बस असं तुकाराम महाराज सांगतात, हां माझी सर्व चिंता आहे विठोबासी. बस म्हणजे याचा अर्थ देवावर त्याही भार घातला, किंवा तुकारामाने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, याचा अर्थ असे. म्हणून तुकाराम नामदेव महाराज सांगतात की आता माझी चिंता तुझं नारायणा, देवा माझी सर्व चिंता आता तुला आहे. आणि विशेषण काय लावलं? पहिल्यांदा नारायण लावलं
आणि नंतर रुक्मिणी रमना वासुदेवा. मग हा रमण कोण? रमण म्हणजे रुक्मिणीचा मालक. मालकाला बरेच विशेषण आहेत किंवा बरीच नावं आहेत, नवरा, मालक, धनी, पती, हा कांत, हा यजमान, यजमान त्याला कसं म्हणता येईल, दादला एक म्हणतात त्याला, दादला असं म्हणतात. म्हणून एकनाथ महाराज भारवडा मध्ये सांगितलं, नवरा नको ग बाई मला, दादला नको ग बाई, बस हा भारूड आहे. महाराज सांगतात, आता माझी चिंता तुझं नारायणा, रुक्मिणी रमना नारायणा. रुक्मिणीच्या मालक म्हणजे विठ्ठल परमात्म्याला सांगतात ते उद्देशून, रुक्मिणी रमना वासुदेवा. मग नामदेव महाराजांनी कदाचित विचार केला असेल, देव माझ्याकडे लक्ष देत नाही, एखादा माणूस लक्ष दिलं नाही ना, मग त्यांनी सातबारा काढला, तुम्हाला कदाचित माझ्या अर्जावर जी मी काय दयेची याचना करतो, दयेचा तुमच्यापुढे अर्ज करतो, याचना भागतो, करुणा भागतो, जर माझ्यावर कदाचित तुम्हाला शंका असेल तर याच्यापुढे तुम्ही अनेकांचा उद्धार केला. मग तो उद्धार कोणाकोणाचा केला, त्याची चिठ्ठी, त्याची यादी नामदेव महाराजांनी दाखवली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविली, द्रौपदी संकटे वस्त्रे पुरविली, द्रौपदी संकटे वस्त्र 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 पुरविली. धावत्वा घेतली गजेंद्रासी, धावत्वा घेतली, धावत्वा घेतली, धावत्वा घेतली गजेंद्रासी, गजेंद्रासी घेतली गजेंद्रासी, धावत्वा घेतली गजेंद्रासी, घेतली धावत्वा गजेंद्रासी, धावत्वा घेतली गजेंद्रासी, द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली, द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली, मला असं वाटतं ना आज कदाचित आपण आलंदीच्या धर्मशाळेमध्ये आहोत आणि कदाचित एकादशी आहे असा हा वातावरण दिसतो. जशी आलंदीला माणसं धर्मशाळेमध्ये बसतात आणि असा वातावरण दिसतो, तसा वातावरण मला आज दिसतो. म्हणून मी थोडंसं गाण्याचा प्रयत्न करतो. आणि आज इथे दत्ताबा नाही आमचे, दत्ताबा मला एक म्हणतात, महाराज कीर्तन सुरू करायचं की अगोदर तुम्हाला सांगतो थोडंसं गायन करत का असं, ते पहिल्यांदा सांगून ठेवतो अगोदर, महाराज जरा गायन करा म्हणजे आम्हाला बरं वाटतं जरा. विठ्ठल विठ्ठल ठरा ठरा. महाराजांनी यादी काढली आणि सांगितलं, देवा तू माझी याचना स्वीकारत नाही ना, मग तू कोणाकोणाचा स्वीकार केला, कोणाचा तू उद्धार केलास, कोणाकरता धावून गेलास,
कोणाच्या संकटाला धावून गेलास ते मी सांगतो ऐक. मग काय सांगितलं पहिल्यांदा? द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविली. ज्या वेळेला भरसभेमध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण जेव्हा केलं, वस्त्रहरण बरं, द्रौपदी माता म्हणजे काही सामान्य नव्हती. द्रौपदी माता ही महान पतिव्रता होती, महान भगवत भक्त होती. तिने जर विचार केला असता सहज तर त्या दुःशासनाला तिने जाळून पण टाकला असता, कारण ती एक महान पतिव्रता होती. आणि पतिव्रता जी असते ना तिच्या नजरेमध्ये तेज असतो. का तेज असतो? ती पवित्र असते, पतिव्रता असते, भगवत भक्त असते म्हणून. आणि अशा पतिव्रतेचं जर नाव जर तुम्ही घेतलं सकाळी सकाळी ना, तर पापाचे डोंगर जरी असले तर त्या पापाच्या डोंगरांचा नाश झाल्याशिवाय जळून जातात सर्व पाप. काय सांगतात शास्त्र सुभाषितकार? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी स्तता पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. अशा ह्या पाच कन्या शास्त्रामध्ये सांगितल्या. त्यामध्ये पहिली आहे गौतमांची अहिल्या, दुसरी आहे रामचंद्र प्रभूची सीता, अहिल्या द्रौपदी दुसरी द्रौपदी आहे, तिसरी आहे सीता, चौथी आहे तारा, आणि पाचवी आहे रावणाची मंदोदरी माता. ह्या पाच पतिव्रता आहेत. आणि अशा प्रकारे महान पतिव्रता असणारी जी द्रौपदी माता ज्या वेळेला वस्त्रहरण झालं ती सांगते त्या दुःशासनाला की हे दुःशासना मला हात लावू नका, कारण मी एकवस्त्री आहे, रजस्वला आहे. रजस्वला म्हणजे मासिक धर्म मला आलेला आहे, मला तुम्ही स्पर्श करू नका, मला हात लावू नका. मनामध्ये तिने विचार केला, जाळून टाकला असं दुःशासनाला. एवढी ताकद द्रौपदी मातेकडे होती. पण तो कामान्न झालेला असल्यामुळे आणि राजा दुर्योधनाचा आदेश असल्यामुळे तो काही मानत नाही. त्याने द्रौपदी मातेला केसांना धरून भरपडत आणली भरसभेमध्ये. भरसभेमध्ये आणल्यानंतर तिथे सगळी होती, राजे महाराजे सगळे बसलेले होते, द्रोणाचार्य कृपाचार्य पाच पती होते आपले. प्रत्येकाकडे तिने याचना केली पण द्रौपदी मातेला कोणी सोडू शकलं नाही. कृपाचार्यांकडे द्रोणाचार्यांकडे भीष्माचार्यांकडे याचना केली, नाही सोडू शकली. स्वतः रक्षण करण्याचा प्रयत्न केला पण नाही रक्षण झालं, कारण शेवटी भर सभेमध्ये आणि वस्त्राला हात घातलेला आहे. आता करावं काय? याचना करू कुणाकडे? स्वतःकडे केली, नाही स्वतःने होत मालकाकडे केली. द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य असे थोर थोर रथी महाराथी होते, सगळ्यांपुढे याचना केली, हात पसरला दयेचा, पण कोणी द्रौपदी मातेला सोडू शकलं नाही. शेवटी मग आमच्या द्रौपदी मातेने धावा केला. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया, बस अशा प्रकारची याचना केली. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया असा धावा केला. आणि मग त्याचं उत्तर आमचं महाराज सांगतात. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. लावी ये
काकडवलचिया दोन मिनट का वेल का सखया लावियला 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 नंतर ही नंतर आपण वेळ का सखया लावियला बोला वसरवाले लावियला लावियला महाराज सांगतात कोठे गुंतला सी द्वारकेच्या राया. जेव्हा हे सगळं झालं ना, देवाने द्रौपदी मातेला वस्त्र पुरवली, हा सगळा कार्यक्रम संपला आणि एकांतामध्ये द्रौपदी माता भगवान श्रीकृष्ण परमात्याला विचारते, देवा एवढी कुठे मजा बघतात, एवढा कुठे हुशार काय बोलतात त्याला उशीर करतात, एवढा कुठे उशीर करतात, माझी परिस्थिती काय होती हां आणि तुम्ही एवढा उशीर केला कुठे. तेव्हा भगवान सांगतात गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया, तोच पत्र द्रौपदी मातेला दाखवला. द्रौपदी सांगू का तू कोणत्या भाव कशी हाक मारली मला, गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया मी होतो कुठे, हस्तिनापुरामध्ये तो अजय पाटील बरोबर ना, मी हस्तिनापुरामध्येच होतो पण तुम्ही हाक काय मारली, गोविंद द्वारकावासी मला हस्तिनापुरातून द्वारकेला जावं लागलं, किती अंतर आहे वो हस्तिनापूर ते द्वारका किती अंतर आहे तुम्हाला माहीत असेल, 1300 किलोमीटर अंतर आहे. विचार करा इथे तुम्हाला 13 किलोमीटर जायला तुम्हाला उशीर लागेल तर 1300 किलोमीटर जायचं आहे, मग हस्तिनापुरातून 1300 किलोमीटर द्वारकेला जायचं आणि मग द्वारकेहून परत 1300 किलोमीटर रिटर्न यायचं आहे, किती झाले डबल 1326 किलोमीटर झाला. आता 26 किलोमीटर देवाला चक्कर मला वेळ लागणार नाही का, मग द्रौपदी माता दोष माझा आहे का तुझा आहे असं आहे, तू जर हाक अशी नसती मारली की गोविंद गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया, तू असं पण म्हटली गोविंद द्वारकावासी म्हटली आणि कृष्ण गोपी जनप्रिया अशी म्हटली, हे गोपींच्या रम हे गोपींना प्रिय असणाऱ्या हे द्वारकावासी अशी हाक मारली, त्यामुळे मला हस्तिनापुरातून द्वारकेला जावं लागलं, माझा दोष नाही. तू जर म्हटले असते ना इथेच माझं रक्षण कर मी इथेच गेला असते. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला 2 मिनिटात, जेव्हा आमचे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज जेव्हा भारत तीर्थयात्रा करायला गेले, भारत तीर्थ यात्रा करता करता ते एका मला वाटतं बिदरला गेले, बिदर म्हणजे कुठे आलो हां कर्नाटकमध्ये, तर त्या राजाला तिथे बरं संतांचं कसं असतं जिथे जातील ते कीर्तन करतील, असं कीर्तन नामदेव महाराज मुक्कामाला कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनाला एवढी गर्दी जमली की त्या राजाला कोणीतरी जाऊन सांगितलं शेवकाई की अहो एक कोणतरी साधू आला आहे आणि त्या साधूच्या कीर्तनाला एवढी गर्दी आहे की गावदेवी मंदिराच्यापेक्षा जास्त गर्दी आहे, तिथे मांगरूळच्या गावदेवी मंदिरामध्ये जेवढी गर्दी आहे ना त्याच्यापेक्षा 10 पट गर्दी तिथे. राजा म्हटलं असं म्हटलं हो जा तुम्ही प्रत्यक्ष बघा, एवढा साधू उपदेश चांगला करतो एवढा चांगला उपदेश करतो ना की बस. लगेच कीर्तन संपलं, नामदेव महाराज सांगितलं बघ तुम्ही साधू आहात का, म्हटलं हो. मग आता माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जर खरे साधू असाल ना तर माझं एक आठ आहे, ही गाय ठेवतो मी. त्यांनी गाय का ठेवली, त्याला माहीत आहे हिंदूंची पवित्र माता ही गाय आहे, म्हणून त्यांनी सांगितलं ही गाय आहे, हिचं शिर कापतो मी आणि हे शिर कापल्यानंतर तुम्ही हिला जशीच्या तशी जिवंत करून दाखवा. आता नामदेव महाराज चिंता पडलीत ना शेवटी, आता जिवंत गायीचं शिर उडवायचं आहे, मुंडकं उडवायचं आहे आणि पुन्हा जसंच्या तसं गायला जिवंत करून दाखवायचं आहे. आता मोठं संकट पडलं ना, धर्मसंकट त्याला म्हणतात. नामदेव महाराज सांगलं काय हरकत नाही, तेवढा देवावर भरोसा होता. अजून एक वाक्य मी सांगतो, हिंदीमध्ये म्हणतात भक्ती और भरोसा इतना रखना चिंता आपण को और संकट संकट आपण को और चिंता भगवान को, म्हणजे भक्ती आणि भरोसा देवावर इतका ठेवा की संकट जर आपल्यावर आलं तर चिंता देवाला लागली पाहिजे, इतका भक्तीवर भरोसा ठेवा तुम्ही
अशा प्रकारची भक्ती आम्ही केली पाहिजे. नामदेव महाराजांच्या पुढे संकट पडलं पण त्या संकटा निवारण्याकरता नामदेव महाराजांचा देवावर भरोसा होता. बादशाला सांगितलं तुमची गाय तुम्हाला जिवंत करेन. बादशाने किती दिवसात करणार? म्हटलं 8 दिवसात किंवा 4 दिवसात सांगितलं. म्हटलं ही भक्तिविजय ग्रंथामध्ये कथा आलेली आहे 5 दिवसामध्ये, कुठे 4 दिवसामध्ये, माझ्या वाचण्यात 3 दिवसामध्ये आलेली आहे. पण चला, सांगितलं, भरोसा होता नामदेव रायना, भरोसा होता की भगवान परमात्मा माझ्या संकटाला धावून येईल आणि ह्या गायीचं मुणकं जसं तसं करून तिला जिवंत करेल. नामदेव महाराजांना काय हरकत नाही. मग देवाला प्रार्थना केली, 3-4 दिवसाने देव आले आणि गायीला जिवंत केली. जसं द्रौपदी मातेचा कार्यक्रम संपला तसं नामदेव रायांचा कार्यक्रम सुरू झाला. नामदेव महाराज देवाला विचारतात, काव देवा, अहो एवढं मोठं संकट पडलं, कारण त्या राजाने काय सांगितलं होतं, जर ही गाय जिवंत झाली नाही तर काय होईल, मी तुमचं शिर उडवेन. जसं त्या गायीचं शिर उडवलं तसं मी तुमचं शिर उडवेन, जर मान्य असेल तर बोला. असं आहे, नामदेव मला सांगितलं चालेल. आणि देव आले, गायीचं शिर जसं तसं बसवलं आणि मग नामदेव मला देवाशी चर्चा करतात, देवा अहो एवढा कुठे उशीर करतात. देवाने सांगितलं, नामदेव राजा सांगू तुला, तू जर बोलला असता ना, तू 4 दिवसाची वॉर्निंग कशाला दिलीस? अरे तू सांगितलं असतंच ना की आत्ताच्या आत्ता ती गाय जिवंत करतो, तर मी तिने जिवंत केली असती. पण तुम्ही सांगितलं मी 3 दिवसांनी करीन किंवा 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी करीन असं तू सांगितलं, त्यामुळे मला तसं करावं लागलं. हे असं का करतात भगवान सांगू? भगवान सांगतात अहम भक्त पराधीनहा. अहम म्हणजे मी. भगवान सांगतात मी भक्ताच्या ताब्यात असतो. अहम भक्त पराधीनहा म्हणजे मी भक्ताच्या ताब्यात असतो, म्हणून भक्त जसा सांगतो ना तसं मला वागावं लागतं. त्याप्रमाणे नामदेव रायाने सांगितलं, द्रौपदी माता सांगते, देवा एवढा उशीर केला. भगवान सांगतात एवढा उशीर मी का केला, त्याचं कारण आहे तू गोविंद द्वारकावासी, अशा प्रकारची हाक मारली त्यामुळे मला हस्तिनापुरातून द्वारकेला जावं लागलं, द्वारकेहून पुन्हा हस्तिनापुरामध्ये यावं लागलं आणि मग तुला वस्त्र पुरवावी लागली. ही चूक माझी नाही, ही चूक तुझी आहे. म्हणून पहिला दाखला दिला नामदेव रायांनी द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविशी आणि दुसरं उदाहरण दिलं विठ्ठल 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 धावत वा घेतले गजेंद्रासी बस. आणि दुसरं उदाहरण दिलं गजेंद्राकरता तो धावून गेला. गजेंद्राचं असं संकट होतं. आता हे संकट आपल्याला सांगायला वेळ नाही. तेव्हा नामदेव महाराज देवाला असं दाखला देतात की देवा तू माझा स्वीकार करत नाही. मग नामदेव महाराज यादी दिली आणि त्या यादीप्रमाणे देवाला वागावं लागलं. तेव्हा माझी सर्वांना तुम्हाला एक नम्र विनंती आहे की सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने एकदा त्या भगवान परमात्म्याचं भजन करू, म्हणजे आपल्यावर आलेली संकट गेल्याशिवाय राहणार नाही इतका विश्वास प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आणि हाताने टाळी आणि मुखाने भजन केलं पाहिजे. विठोबा रघुमाई उदाहरण दिलं उपमन्यूचं. जसं तुम्ही द्रौपदी मातेकरता गेले, गजेंद्राकरता गेले, तसं भगवान उपमन्यूसुद्धासाठी गेले. उपमन्यू तुवा आली पुरविली आडलपदी धुरु वस्ती दिली ध्रुवा. बस तिसरं उदाहरण दिलं उपमन्यूचं आणि चौथं उदाहरण दिलं ध्रुवबाळाचं. उपमन्यूसुद्धा एक भक्त होता आणि तो भक्त कसा होता, अतिशय गरीब होता. गरीब असूनसुद्धा त्याच्या घरामध्ये त्याला दूध प्यायला मिळत नव्हतं. हे शेवटचं उदाहरण सांगतो, जय विठ्ठल करतो हा. बस त्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे दुधाचा पत्ता नाही. मग त्याला आई काय करायची, पिठात पाणी टाकायची आणि ते पाणी दूध समजून, पिठाचं पाणी ते दूध समजून देत होती. बोला मागच्या वेळेला राहिली ना आपला ठराव.
त्याच्यामध्ये पीठ पीठामध्ये पाणी टाकून आई दूध समजून देत होती. आई दूध देत असल्यामुळे एक दिवस त्याच्या मित्राच्या घरी ब्राह्मणाचा मुलगा मित्र होता. आणि ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला ओरिजिनल दूध दिलं. ओरिजिनल दूध दिल्यानंतर त्याची चव, आता तुम्ही विचार करा, पाण्यात पीठ टाकून दिलेलं दूध म्हणून त्याची चव वेगळी आणि ओरिजिनल म्हशीचं पाणी न टाकता दिलेलं दूध किंवा प्यालेलं दूध त्याची चव वेगळी असते. आता पाजायला पाणी घेतात म्हशी तो प्रश्न वेगळा आहे असं आहे, पण ते ओरिजिनल दूध, ओरिजिनल दूध प्यायल्यामुळे त्याला ती चव वेगळी वाटली आणि आईला सांगितलं, आई आजपासून मी हे दूध पिणार नाही. आईला वाटलं कुठेतरी मिस्टेक झालेली दिसते, हा कुठेतरी चांगलं जेवण जेवलेला असेल म्हणून याला घरचं जेवण गोड लागत नाही, आज कुठेतरी जेवून आला असेल. नाही नाही, आई सांगते, अरे बाबा नाही हे दूध बरोबर आहे. आईला नाही नाही ते दूध मला जमणार, मला ओरिजिनल दूध पाहिजे असं आहे. मग तेव्हा खरी खरी हकीकत आईने सांगितली, बाळा ओरिजिनल दूध आपल्या नशिबामध्ये नाही. मग आई ओरिजिनल आपल्या दूध नशिबामध्ये नाही, मग त्याकरता काय करावं लागेल? अरे ओरिजिनल दूध जर तुला प्यायचं असेल तर त्याकरता तुला जंगलात जावं लागेल, देवाची प्राप्ती करावी लागेल. लगेच त्याने आईला नमस्कार केला आणि जंगलात निघाला. पण जंगलात गेल्यानंतर आई सांगते, अरे बाबा जंगलात निघाल्यानंतर आई सांगते, बाबा अरे जंगलामध्ये हिंसो पशु असतात तुला खाऊन टाकतील, वाघ सिंह कोल्हे लांडगे असतात बाबा तुला खाऊन टाकतील, देव सहजासहजी नाही मिळत. आईला नमस्कार केला आणि निघाला बसा तपश्चर्या करीत भगवान भोलेनाथाची. भगवान भोलेनाथाची तपश्चर्या करीत बसले, पण ज्या वेळेला तो आईला नमस्कार करून निघाला ना, त्याच वेळेला भगवान परमात्म्याने त्याची चिंता स्वीकारली. हे मला काय सांगायचं आहे, ते एकवटूनही जी क्षणी अनुसरले का माझी या वाहनी तेव्हाच, हा तेव्हाच जो शब्द आहे ना हा अतिशय महत्त्वाचा, तेव्हाच तयाची चिंतवणी मजाची पडली. भगवान सांगतात त्याची चिंता त्यावेळेला मी घेतली जेव्हा तो आईला नमस्कार करून माझ्या प्राप्तीसाठी निघाला जंगलामध्ये, तेव्हाच मी त्याची चिंता घेतली. आणि जंगलात गेल्यानंतर बरेच दिवस तपश्चर्या केली, भगवान भोलेनाथाचं भजन करू लागलं. आणि भगवान नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षी सांगले, अरे बाबा बाळा तू या जंगल घोर अरण्यामध्ये आलेला आहेस, इथे वाघ सिंह हिंस्र पशु तुला खाऊन टाकतील, म्हटले खाल्लं तरी चालेल. नारद महर्षी भगवान भोलेनाथाकडे जातात कैलासाला, सांगतात देवा तुमच्या प्राप्तीसाठी एक लहान बालक आलेला आहे किंवा त्याचं तुम्ही रक्षण करा. नारदाला सांगितलं, नारद महाराजजी मला सगळं कळालेलं आहे, कोण आलेलं आहे, कुठे आलेलं आहे, कशासाठी आलेलं आहे, हे मला सगळं कळालेलं आहे असं भोलेनाथांनी सांगितलं. पण तरीसुद्धा भोलेनाथांनी काय केलं, इंद्राचं रूप घेतलं आणि त्याच्यासमोर आले आणि सांगितलं, कोण तू? म्हटलं मी ध्रुवबाल. म्हटलं कशासाठी आलात? म्हटलं भोलेनाथाच्या प्राप्ती करता आलो आहे. म्हटलं भोलेनाथाची प्राप्ती कशासाठी पाहिजे? म्हटलं दुधासाठी पाहिजे. अरे मग त्या भोलेनाथाकडे काय बघतोस, त्याच्याकडे काय त्याची काय प्राप्ती करतो, त्याच्याकडे काय आहे? त्याच्या गळ्यात का सोनं आहे, का त्याला राहायला बंगला आहे, का त्याला गाडी आहे? राहणारा स्मशानामध्ये गाडीचा विचार केला तर नंदीवर बसतो, सोन्याचा विचार केला तर सर्प गळ्यात घालतो बस. म्हणून त्याची प्राप्ती तुला होऊन काही फायदा नाही त्याचा, त्यापेक्षा तू दुसऱ्या कोणाकडे जात भरपूर सगळं काय मिळेल तुला. पण त्याची निष्ठा होती, त्यांनी सांगत नाही मला किती जरी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तरी मला भोलेनाथाचीच प्राप्ती पाहिजे. जेव्हा त्याची ठाम निष्ठा त्याचा विश्वास जेव्हा पाहिला ना तेव्हा प्रत्यक्ष भोलेनाथ प्रकट झाले आणि सांगितलं, बोल तुला काय पाहिजे? म्हटलं देवा मला वाटीभर दूध पाहिजे. मग भोलेनाथांनी काय केलं, बस मागा मागा दूध दे मंथल्यासाठी अवघी क्षीरादीची करोनी वाटी, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेवली जशी. दुर्जटी म्हणजे भोलेनाथ. वाटी कशाची केली देवाने? समुद्रा एवढं दूध दिलं आणि कशाकरता प्राप्ती करायची होती? वाटीवर दुधासाठी भोलेनाथाच्या प्राप्तीकरता अरण्यामध्ये केला. पण देवाची लीला अगाध आहे आणि देवानी दुधाचा सागर दिला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बस. महाराज सांगतात की वाटीभर दुधाची ज्यांनी वाटीभर दुधाची इच्छा ज्यांनी केली होती त्याला भोलेनाथांनी समुद्र एवढं समुद्राची वाटी करून दूध दिलं. आणि म्हणून शेवटी शेवटी नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे खरा करुणा केशवा. आता बस, आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता सगळ्यांना भूका लागल्यात, सोमवार आहे महाराज, आता बस झालं कीर्तन पुरं करा, आता एकदाशी मला जेवू द्या सुखाने. पाहुणी मंडळी आहे या ठिकाणी, म्हणून ते कालेचे कीर्तन म्हणतात, खांदी भार पोटी भूक, गोपाळसुद्धा भुकेले होते, देवा आता खेळ बस करा तुमचा, आता जेवणाची वेळ झाली. म्हणून महाराज सांगतात, नामा म्हणे खरा करुणा केशवा. आता केशवा सांगतात की हे केशवा माझ्यावर करुणा करा, म्हणजे तुम्ही दया करा.
आणि नामामणी करुणा नामामणी करा करुणा केशवा तू माझा विसावा पांडुरंगा. शेवटी सगळ्या देवांची नावं जरी घेतली तरी मूळ देव कोण आहे? पांडुरंग परमात्मा. का? अवताराची राशी तो हा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित करी बस. म्हणून अशा प्रकारचा भगवान परमात्मा एकच पांडुरंग परमात्मा आहे. आणि नामदेव महाराज पांडुरंगाचे भक्त आहे. जरी विशेषणं वेगळी जरी दिली असली तरी नामदेव महाराजांच्या मनात फक्त पांडुरंगाविषयी प्रेम, पांडुरंगाचीच भक्ती होती. म्हणून नामदेव महाराज सांगतात की तू माझा विसावा. आता मला विसावा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे तू आहेस. तेव्हा झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी समर्पित करून, सत्यनारायण महाराजांच्या चरणी, गावदेवी माता दुर्गा मातेच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. वेळ थोडा जास्त झाला पण सांगू का, मला असं वाटलं मी आलंदीला उभा आहे म्हणून थोडासा वेळ घेतला आणि तो वेळ जाणूनबुजून घेतला. दुसरी गोष्ट, शेवटचं कीर्तन आहे म्हणून थोडंसं वाढवला, कारण अशी पाहुणी परत परत एवढी पाहुणी परत नाही येणार. पाहुणी आली पण मोजकी आली, पण अशी पाहुणी धोतर लावणारी परत परत मला मिळतील असं वाटत नाही म्हणून मी थोडासा वेळ तुमचा जास्त घेतला. त्याकरता मी तुमची क्षमा मागतो. सर्वांनी शांततेने कीर्तन ऐकला त्याबद्दल पुन्हा क्षमा मागतो. झालेली सेवा पांडुरंगाची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सगळे कलाकार आपल्या भागातले आलेले आहेत, मी आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, आपल्या भागातले सगळे कलाकार आहेत आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.